जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय मराठी, कविता 11वी भेळ। ही कविता स्वाध्याय प्रश्नांसह आज आपण पाहणार आहोत। या कवितेची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। चला तर मग सुरू करूया। तर पहा बालमित्रांनो, तुम्ही आईसोबत बाजारात जाता, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची दुकाने असतात, त्याचप्रमाणे खाऊची पण दुकानं असतात। खाऊमध्ये सर्वांनाच आवडणारा जास्त चटपटीत खाऊ म्हणजे भेळ। चटपटीत भेळ खायला सर्वांनाच आवडते आणि ह्यांनासुद्धा, ह्यांना खायची आहे भेळ, पण आई आता करून देते की ह्यांना स्वतःलाच करायला लागते। चला तर पाहू मग भेळ या कवितेतून। भेळ ही कविता नीट ऐका आणि भेळ कशी करायची हे पण तुम्ही समजून घ्या। चला तर पाहूया मग भेळ कविता। आई आई कर नग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ। आई आई कर नग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ। एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता। एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता। चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत। चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत। टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर। टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर। पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त। पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त। थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट। थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट। गोल बसा गालत हसा, वाटून घ्या पसा पसा। गोल बसा गालत हसा, वाटून घ्या पसा पसा। बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका। बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका। कागद नक्की डब्यात टाका। काय मग बालमित्रांनो, तोंडाला पाणी सुटलं ना? आता ही चटपटीत भेळ तुम्ही पण तुमच्या आईबाबांच्या मदतीने घरी करायची आहे। आणि भेळ करण्यासाठी जे जे पदार्थ लागतात ते नीट लक्षात ठेवून वहीमध्ये सुंदर अक्षरात त्यांची यादी पण करायची आहे। आता भेळ कविता तुम्हाला कळलीच असेल। यावर आधारित सोपे आणि छोटे छोटे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे। नीट विचार करा आणि उत्तर द्या। चला तर मग पाहूयात या कवितेवर आधारित छोटेसे प्रश्न। खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा। मुले आईला काय करायला सांगत आहेत? भेळ, बरोबर की नाही? चुरमुरे कसे आहेत सांगा पाहू, कसे आहेत चुरमुरे? कुरकुरीत। शेव पापडी कशी आहे आठवा पाहू, कशी आहे शेव पापडी? चुरचुरीत। पाणी खजूर चिंच कालून काय बनवले, काय बनवलं होतं वाटीत? चटणी, छान। कागद कोठे टाकायला सांगितले आहे? डब्यात, अगदी बरोबर। आता हे प्रश्न आणि उत्तर तुम्ही सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा आणि भेळ ही कविता छान सुरात पाठ करा। पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद।